नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक अपडेट समोर आली आहे आणि ही अपडेट महिलांसाठी अत्यंत आनंदाची असणार आहे कारण लाडक्या बहिणींना या योजनेनिमित्त आता चांगल्या प्रमाणात लाभ मिळणार आहे आता ही अपडेट काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रोज नवनवीन योजना अपडेट असतील किंवा जॉब अपडेट असतील याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना पावसाळी अधिवेशन म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकारद्वारे घोषित करण्यात आली आणि या योजनेद्वारे राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर आम्ही महिन्याला दीड हजार रुपये देऊ असे गोश, अशी घोषणा राज्य सरकारद्वारे केली आता ही योजना शक्यच होऊ शकत नाही कारण महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला पैसे देणं राज्य सरकारला सध्या शक्य नाही असं त्यावेळी विरोधकांकडून आरोप करण्यात आले नंतर जुलै महिन्यामध्ये या योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी राज्य सरकारने सुरू केली आणि हळूहळू महिलांनी या योजनेसाठी आपली नोंदणी करण्यास सुरुवात केली या योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यावर जमा झाला आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर महिलांना या योजनेबद्दल विश्वास पटू लागला की खरंच आमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतात आणि त्यानंतर जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी आपले अर्ज केले आणि योजनेचा लाभ देखील घेतला आजवर दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या बँक खात्यावर साडेसात हजार रुपये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा करण्यात आले आहेत आणि त्यामुळेच राज्यातील सर्व महिला आता समाधान व्यक्त करत आहेत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणी यावेळी इलेक्शनमध्ये गेम चेंजर ठरणार असे देखील अनेक सूत्रांकडून आणि तज्ज्ञांकडून बोलले जात आहे आता दिवाळीच्या तोंडावरच लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकार म्हणजेच की सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली आहे की जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेचे आम्ही पैसे वाढवणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने आत्ताचे दीड हजार रुपये आम्ही दोन हजार रुपये करणार दोन हजार रुपयाचे आम्ही अडीच हजार रुपये करणार आणि अडीच हजार रुपयाचे जर आम्हाला बहिणींनी साथ दिली तर आम्ही महिन्याला तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा करणार म्हणजे करणार आता याबद्दल अनेक महिलांचा प्रश्न आहे की सरकार पडल्यानंतर काय होईल तर आता अनेक सूत्रांकडून माहिती मिळत आहे की जो महाविकास आघाडी म्हणजेच की जो शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या तीन पक्षाकडून देखील या योजनेला म्हणजेच की लाडकी बहीण योजनेला टॅकल करण्यासाठी आता महाशक्ती योजना आणण्याची शक्यता आहे आणि या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यावर आम्ही महिन्याला दोन ते अडीच हजार रुपये देऊ अशी घोषणा केली जाण्याची शक्यता दाट आहे कारण येत्या चार चार नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती नेत्यांकडून दिली आहे आता महिलांना लाभ काय आहे की महिलांना दोन्ही सरकार आलं तरी ही योजना चालू राहणार असा लाभ आहे परंतु महिलांच्या मते हे आम्हाला ज्या सरकारने पैसे जमा केले आहेत किंवा ज्या आमच्या लाडक्या भावांनी आम्हाला महिन्याला दीड हजार रुपये दिले आम्हाला रक्षाबंधनला ओवाणी दिली आम्हाला भावबीजला ओवाणी दिली आम्ही त्यांनाच मतदान करणार असे देखील अनेक ठिकाणी चित्र निर्माण झाले आहे आणि त्यामुळेच लोकसभेनंतर ज्यावेळी असं वाटत होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के निवडून येईल कारण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर विजय मिळाल्यानंतर विधानसभेमध्ये महाविकास आघाडी सरकारच येणार असे वाटत होते परंतु यामध्ये महायुती सरकारकडून गेम चेंजर म्हणजेच की हुकमाचा एक का आहे ते म्हणजे लाडकी बहीण कारण लाडक्या बहिणींनी आता असं ठरवलं की दिसत आहे की आम्हाला महाविकास आघाडी नको आम्हाला महायुती सरकारच पाहिजे कारण आम्हाला पैसे दिले आहेत आमच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली आहे परंतु आता महाविकास आघाडीने देखील ही गोष्ट ओळखली आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणीच्या पार्श्वभूमीवर ला महाविकास आघाडी सरकारकडून देखील महाशक्ती योजनेची घोषणा केली जाणार आहे आणि या योजनेद्वारे दीड नाही तर तब्बल दोन ते अडीच हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर महिन्याला जमा केले जाणार आहेत अशी घोषणा होऊ शकते त्यासोबतच शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी आणि विविध मुद्द्यांच्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांसाठी महा महा देखील महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाऊ शकतो आता याबद्दल चार तारखेला ज्यावेळी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे त्यावेळेस आपल्याला माहिती मिळणार आहे परंतु तोपर्यंत लाडक्या बहिणींना नक्कीच याचा फायदा होणार आहे कारण लाडक्या बहिणींचे पैसे इलेक्शननंतर महायुती सरकार आल्यानंतर देखील वाढू शकतात आणि महाविकास आघाडी आल्यानंतर देखील वाढू शकतात म्हणूनच आता येत्या इलेक्शनमध्ये काय होणार हे पाहणं सर्वांसाठी कौतुकाचे असणार आहे परंतु लाडकी बहिणी नक्कीच गेम फिरवणार आता लाडक्या बहिणींचा गेम कोणाच्या बाजूने फिरणार हे आपल्याला लवकरच समजणार आहे परंतु याबद्दलची महत्त्वाची अपडेट तुम्ही हेच समजून घ्या की लाडक्या बहिणींचे पैसे येत्या डिसेंबर महिन्यानंतर वाढणार आहेत मग ते महिन्याला दोन हजार रुपये होतील अडीच होतील किंवा महिन्याला तीन हजार रुपये देखील लाडक्या बहिणींना दिले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज सर्वांना शेअर करायला विसरू नका तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब स्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र